कोचिंग क्लासेस म्हटलं की मोठमोठी आश्वासनं आणि त्यांना भुलणारे विद्यार्थी आणि पालक, तर लाखांच्या घरातील फीस. मात्र एवढं सगळं करूनही यशाची गॅरंटी काही नसते आणि त्यानंतर येते ती निराशा आणि त्यातून होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्या. मात्र आता या सगळ्या प्रकाराला आळा बसणारे कारण कोचिंग सेंटर्सवर चाप बसवण्यासाठी केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने काही मार्गदर्शक तत्व आता जाहीर केलीत. त्यामुळे हे सगळे नियम कोणते आहेत आणि हे नियम लागू करण्यामागं नक्की काय कारण आहे, तसंच या नियमांचं उल्लंघन केल्यास नेमकी कोणती कारवाई होऊ शकते, हे सगळं सविस्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सुरुवातीला पाहूयात की केंद्र सरकारला कोचिंग क्लासेसवरती निर्बंध आणण्याची वेळ नक्की का आली ते. कोचिंग क्लासेस म्हटलं की आपल्याला सगळ्यात अगोदर डोळ्यासमोर येतं ते म्हणजे राजस्थानचं कोटा, दिल्ली, महाराष्ट्रातील पुणे आणि त्यानंतर अशीच मोठमोठी शहरं जिथं कोचिंग क्लासेसचं अक्षरशः हब निर्माण झाले. मात्र हेच कोचिंग असंख्य विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतत असल्याचं काही दिवसांपूर्वी घडलेल्या घटनांमधून समोर आलं होतं. त्यावरून हे प्रकरण थेट सुप्रीम कोर्टापर्यंतही पोहोचलं आणि त्यामुळे आता केंद्र सरकारने याविरोधात कठोर पावलं उचलायला सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसांपासून देशभरात बेकायदेशीरपणे खासगी कोचिंग क्लासेस चालवणाऱ्यांची संख्या आता वाढली आहे. त्यातच विद्यार्थ्यांकडून भरमसाठ फी वसूल केली जाते, तर पालकांनी भरलेली फी आणि अभ्यासाचा अतिरिक्त ताण यामुळे विद्यार्थ्यांवर बोजा वाढतोय. त्यातूनच अनेकदा आत्महत्येच्या घटना सुद्धा घडलेल्या आहेत. त्याचबरोबर अनेक कोचिंग सेंटरमध्ये आग लागण्याच्या आणि इतर दुर्घटना सुद्धा घडल्यात. तसंच या कोचिंग सेंटरमध्ये अनेक गैरप्रकार घडल्याचंही अनेक वेळेस समोर आलं होतं. तर याच सगळ्या मुद्द्यांवरती संसदेत थेट चर्चा सुद्धा झाली आणि त्यात कोचिंग क्लासेसच्या कारभारावरती प्रश्न सुद्धा उपस्थित करण्यात आले. त्याचबरोबर 2013 स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया विरुद्ध युनियन ऑफ इंडियन प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाकडे याचिकाकर्त्यांनी केलेली कोचिंग क्लासेसवरील कारवाईची मागणी, त्यानंतर अशोक मिश्रा समितीकडून कोचिंग क्लासेसवर नियम घालून देण्याच्या सूचना, तर विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांसाठी नियुक्त करण्यात आलेल्या न्यायमूर्ती रूपनवाल तपास समितीच्या काही सूचना, त्याचबरोबर 2020 आलेल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये सुद्धा कोचिंग संस्कृतीला प्रोत्साहन देण्याऐवजी शिक्षणाच्या नियमित मूल्यांकनावर भर देण्यात यावा असं सांगण्यात आलं होतं. तसंच सध्याच्या माध्यमिक शालेय परीक्षा, त्याचबरोबर बोर्ड परीक्षा आणि प्रवेश परीक्षा यांच्या स्वरूपामुळे कोचिंग संस्कृतीला खतपाणी मिळते आणि त्यातूनच त्याचे हानिकारक परिणाम विद्यार्थ्यांना सहन करावे लागत असल्याचं सांगण्यात आलं होतं. त्यासाठी अगोदर शालेय परीक्षा, बोर्ड परीक्षा आणि प्रवेश परीक्षांच्या सध्याच्या पद्धतीमध्ये सुधारणा करण्याच्या सूचना सुद्धा देण्यात आल्या होत्या आणि या सर्व गोष्टींचा विचार करून अखेर केंद्र सरकारने आता कोचिंग क्लासेस विरोधात मोठं पाऊल उचललंय. आता पाहूया की केंद्र सरकारतर्फे कोचिंग क्लासेससाठी नेमके कोणकोणते नियम घालून देण्यात आलेत. तर कोचिंग क्लासेस संदर्भातील पहिला नियम असा आहे, तो म्हणजे कोचिंग सेंटरच्या नोंदणी संदर्भात यापुढे कोचिंग सेंटर चालकाला त्याच्या सेंटरची नोंदणी करणं आवश्यक असणार आहे. तर 3 आत नोंदणी झालेली हवी, तसंच नोंदणीचा कालावधी संपण्याच्या 2 अगोदर त्याचं नूतनीकरण सुद्धा करून घ्यावं लागणार आहे आणि यासाठी सरकारकडून एक वेब पोर्टल सुद्धा आता तयार करण्यात आलंय. यासोबतच कोचिंग सेंटरमध्ये पदवीपेक्षा कमी शिक्षण असलेल्या किंवा गुन्हा दाखल असलेल्या शिक्षकांना नियुक्त करता येणार नाहीये. तर कोचिंग सेंटरची जाहिरात किंवा विद्यार्थी किंवा पालकांना आकर्षित करण्यासाठी दिशाभूल करणारी आश्वासनं किंवा गुणवत्तेची हमी, तसंच कोचिंगची गुणवत्ता, दिल्या जाणाऱ्या सोयी सुविधा, त्याचबरोबर विशेषतः क्लासेसमधील विद्यार्थ्यांच्या चांगल्या गुणांसह येणारे निकाल यांच्याही जाहिराती आता करता येणार नाहीत. याशिवाय 16 कमी वयाच्या विद्यार्थ्यांना या कोचिंग सेंटरमध्ये प्रवेश दिला जाणार नाहीये. यासोबतच संबंधित कोचिंग क्लासेसमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकांची योग्यता, पाठ्यक्रम पूर्ण करण्याचा कालावधी, याशिवाय विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या सोयी सुविधा, फीस, विद्यार्थी संख्या, तसंच यशस्वी विद्यार्थ्यांची संख्या, या सगळ्या गोष्टी अपडेट देणारी एक वेबसाईट सुद्धा आता कोचिंग क्लासेस चालवणाऱ्याला तयार करावी लागणार आहे. याशिवाय योग्य फी आकारून त्याच्या पावत्या पालकांना देणं आता बंधनकारक असणार आहे. तसंच विद्यार्थ्यांना नोट्स आणि इतर अभ्यासाचं साहित्य हे विनामूल्य देण्यात येण्याचं सुद्धा बंधन घालण्यात आले. याशिवाय एखाद्या विद्यार्थ्याने त्याचा कोचिंग कालावधी पूर्ण होण्या अगोदरच जर का कोर्स सोडला, तर त्याला उर्वरित कालावधीसाठी घेतलेली आगाऊची फीस, तसंच विद्यार्थी कोचिंग सेंटरच्या वसतिगृहात राहत असेल तर त्या वसतिगृहाची फी आणि मेसची फी ही सुद्धा 10 आत परत करावी लागणार आहे. तर विशिष्ट अभ्यासक्रमासाठी नाव नोंदणी करताना ठरवून दिलेल्या कालावधीतच तो पूर्ण करावा लागणार आहे आणि याचा कालावधी वाढता कामा नये याची सुद्धा काळजी घ्यावी लागणार आहे. याशिवाय महत्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांच्या शाळांच्या वेळेमध्ये हे क्लासेस घेतले जाणार नाहीत याचीही दक्षता घ्यावी लागणार आहे. तसंच अभ्यासक्रम आणि क्लासेस यांचं नियोजन हे विद्यार्थ्यांच्या आराम करण्याच्या वेळांवर
परिणाम करणारं किंवा अतिरिक्त दबाव निर्माण करणारं नसावं. कोचिंग क्लासेसच्या विद्यार्थ्यांना तसंच शिक्षकांना सुद्धा आठवड्याची एक साप्ताहिक सुट्टी असणं गरजेचं आहे. तसंच साप्ताहिक सुट्टीच्या दुसऱ्या दिवशी परीक्षा सुद्धा घेतली जाऊ नये आणि क्लासेसचा वेळ हा 5 तासांहून जास्त नसावा, तसाच तो सकाळी अत्यंत लवकर किंवा रात्री उशिरापर्यंत नसावा याची सुद्धा काळजी घेतली जावी असं या नियमांमध्ये सांगण्यात आले. तर कोचिंग क्लासेसचा कालावधी मध्यावर आल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार नाहीये. याशिवाय विद्यार्थ्यांना मेडिकल आणि इंजिनिअरिंग सोडून करिअरच्या इतर पर्यायांबद्दल सुद्धा माहिती देण्यात येणं गरजेचं आहे. तसंच विद्यार्थ्यांना कोचिंग क्लासेसमध्ये यशाची हमी नाही हे सुद्धा सांगितलं गेलं पाहिजे. तर विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यासाठी वेळोवेळी विशेष सत्र आयोजित करणं सुद्धा तेवढंच बंधनकारक असणार आहे. कोचिंग क्लासेसमध्ये घेतले जाणारे परीक्षांचे निकाल हे मात्र सार्वजनिकरित्या जाहीर केले जाऊ नयेत असं या नियमांमध्ये सांगण्यात आले. आता पाहूया की केंद्र सरकारने घालून दिलेल्या या नियमांचं उल्लंघन जर का कोचिंग क्लासेसकडून झालं तर यावरती नेमकी काय कारवाई होऊ शकते ते. तर कोचिंग क्लासेससाठी केंद्र सरकारने घालून दिलेल्या या नियमांपैकी कोणत्याही नियमांचं पहिल्यांदा जर का उल्लंघन झालं तर 25,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे. याशिवाय दुसऱ्या वेळेस अशा प्रकारचं उल्लंघन झाल्यास तब्बल 1,00,000 रुपयांचा दंड हा ठोठावण्यात येणार आहे. आणि जर का वारंवार अशा प्रकारच्या नियमांचं उल्लंघन होत असेल तर संबंधित कोचिंग क्लासेसची नोंदणीही रद्द करण्यात येणार आहे. कोचिंग क्लासेसची नोंदणी किंवा नूतनीकरण करण्यास नकार देणाऱ्या कोचिंग सेंटरची नोंदणी रद्द करण्याचा आदेश हा 30 दिवसांच्या आत संबंधित प्राधिकरणासमोर मांडला जाणार आहे. आता याबद्दलच्या तुमच्या असणाऱ्या प्रतिक्रिया, तुमचं मत आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. तसंच यांसारख्या सुविश्लेषणांबद्दल जाणून घेण्यासाठी लेट्स अप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका. पाहत रहा लेट्स अप मराठी.